चैत्र महिन्यात गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू होतो. राहता येथे देखील यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. राहता येथील नवनाथ महाराज आणि वीरभद्र महाराजांच्या यात्रोत्सवात गळवंतीची मिरवणूक हा वैशिष्ट्यपूर्ण भाग असतो. प्रत्येक यात्रेची परंपरा आणि प्रथा ही वेगळी असते. तशीच आगळीवेगळी प्रथा ही राहता येथील यात्रोत्सवाला आहे. गळवंतीच्या रथानं आणि या रथाच्या मिरवणुकीनं या यात्रोत्सवाचा प्रारंभ झाला आहे. तशीच नवनाथ महाराजांची यात्रा संपन्न झाली आहे. या यात्रेमध्ये ज्या लोकांनी नवस केलेला असतो ते लोक गळवंतीला गळी लागतात. यामध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या परिसरातील लोकांची श्री वीरभद्रावर मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे. या यात्रोत्सवादरम्यान गळवंतीच्या रथाची सुरुवात ही वीरभद्र मंदिरापासून केली जाते. या वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त, ग्रामस्थ आदी मान्यवर पूजन करून हा रथ मायंबा यात्रेकडे जातो. अशा प्रकारे देवाच्या काठ्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. या यात्रेत गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या यात्रेचं अधिक महत्व पुजारी सर्जेराव भगत यांनी सांगितलं आहे. ते गावची परंपरा रामदैवत श्री वीरभद्र महाराज नवनाथ या देवतांची यात्रा सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नवनाथांची यात्रा भरते. त्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि सालाबादप्रमाणे डफाचा कार्यक्रम, डफाचा फड केला जातो. डफाच्या फडामध्ये डफाचं वाद्य, छत्री, शिंगावाले, दिवटीवाले हे सर्व या कार्यक्रमात सहभागी असतात. त्याचप्रमाणे प्रतिपदेला म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वीरभद्र देवाची यात्रा सालाबादप्रमाणे भरते. त्या देवाचं महत्त्व असं आहे की सालाबादप्रमाणे वीरभद्र देवाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी आणि गुळाची शिरणी आणि पेड्याचा प्रसाद, नारळ, पुरणपोळीचा नैवेद्य हे सालाबादप्रमाणे दाखवला जातो. वीरभद्राचं मंदिरात सर्पडोह झाल्यानंतर आपली डफाचं वाद्य वाजून किंवा घंटीचं वाद्य वाजून आपलं पूर्ण पान तिथं उतारलं जातं. हे अशी ह्या देवाची महत्त्व आहे. सालाबादप्रमाणे यात्रा प्रतिपदेला न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, राहता.